पंचायत समितीला एससी वार्ड जर पडला तर आबा वाघमारेला तुम्ही तिकीट देणार का? 350-450 मतदान मी तुम्हाला 2 दिवस तुम्हाला राहून देतो। आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, मतदान विकू नका। पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। आज आपल्यासोबत रिपब्लिकन परिवर्तन आघाडीचे राष्ट्रीय नेते आबासाहेब वाघमारे आपल्यासोबत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी हे जे गाव आहे, तर निवडणूक 2023 जी निवडणूक आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये, त्या दृष्टिकोनातून आपण निवडणुकीकडे कसे पाहता, काय आपल्या त्याबद्दल आपण काय बोलू इच्छिता? 2023 हे सार्वत्रिक निवडणूक पाहत असताना एक महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन परिवर्तन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या गावाचा आतापर्यंतचा झालेला विकास आणि राहिलेली कामं ह्या विषयावर आता तुळशीतल्या बांधवांना मी आव्हान करणार आहे। आता 2 पार्ट्या आहेत, ते दोन्ही पार्ट्या माझ्या संबंधात आहेत, दोन्हीही मला लोक ओळखतात कारण मी गाववाला आहे। मला अनेक तरुण मुलांचं, काही वरिष्ठ लोकांचं 1-2 महिन्यापूर्वी फोन येऊ लागले की आबासाहेब तुम्ही तुळशी गावाच्या संदर्भात पाण्याच्या प्रश्नावर अनेक वेळा फॉलोअप घेतलेला आहे, तर ह्यावेळेस इलेक्शनच्या माध्यमातून तुमचं मत काय, तुम्ही एक स्वतःचा पॅनल उभा करा, आम्ही प्रत्येक समाजातला एक एक माणूस तुम्हाला सर्व कागदपत्राच्या तयारीनिशी देऊ आणि एक वैयक्तिक तुमचा पॅनल तयार करू। मी त्यांना फोनवर स्पष्ट सांगितलं, पॅनल उभा करणं म्हणजे 5-10 लाख रुपयाचा खेळ आहे। 5-10 लाख रुपये आपण खर्च करू पण त्याचा बेनिफिट काय? माझ्याच बांधवांना मी काय विरोधात जाऊ? माझ्याच गावकऱ्यांना मी काय विरोधात जाऊ? आणि मी महाराष्ट्र लेवलचा का नेता आहे? पर्वती मतदारसंघात मी 2017 लढलो, आमदारकीला मी इलेक्शनला उभा होतो। आज विविध पक्षाच्या गटातटाशी माझे संबंध आहेत, वरिष्ठ नेत्याशी संबंध आहेत, आणि मी विधान परिषदेवर जसं अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, सुषमाताई अंधारे ह्या लेवलचा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळं ग्रामपंचायतमध्ये येऊन काहीतरी वेगळं करायचं आणि काहीतरी प्रसिद्धी मिळवायची हा माझा हेतू नाही। तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुळशीतल्या माझ्या ग्रामस्थांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढंच विनंती करतो, अनेक वर्ष ह्या तुळशी गावाला पाण्याचा प्रश्न आहे। आज म्हणतायत की उचललं पाणी दिलं, अहो वरवडवरून आणि आरणवरून कॅनॉल गेलाय, तुळशीला कॅनॉल येत नाही। मग हेच 5-10 लाख रुपये मी जे पॅनलला वापरणार होतो, स्वतःचा पॅनल खर्च करायला वापरणार होतो, आता येणाऱ्या नवीन सरपंचांना मला सांगावं, तुळशी गावच्या रस्त्याचा प्रश्न आहे, छोटे रस्ते गल्लीबोळात होऊ लागलेले आहेत, टिमरुणी मोडणीम ह्या भागात पुणे सिटीमध्ये तुम्ही बघा, उद्या भविष्यात आपल्याही गावाचा तो प्रश्न निर्माण होणार आहे। आणि म्हणून सिटी सर्व्हेनुसार मोठमोठे रोड करा, जी जागा पडीक आहे ज्याच्या मालकाचे त्याला द्या, तिथं काहीतरी वेगळा प्रोजेक्ट उभा करा। बौद्ध समाजामध्ये समाज मंदिर तुम्ही बनवा, अण्णाभाऊ साठेच्या वस्तीमध्ये त्यांचं समाज मंदिर बनवा। तुळशी गावातील मुलं PSI, तहसीलदार, पोलीस, मिलिटरीमध्ये भरती झाली पाहिजे, याच्यासाठी काहीतरी अकॅडमी खोलण्याचा प्रयत्न करा। गायडान जमिनीवरती 10वी 12वीपर्यंत कॉलेज तुम्ही उभा केलं पाहिजे। आरोग्यसेवा नाही, शासनाचं आरोग्य डॉक्टर एक आठवड्यातून तरी कमीत कमी गावात आला पाहिजे, ही योजना तुम्ही राबवली पाहिजे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मिटेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न, प्रत्येक समाजामध्ये एक एक बोर मारली म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटला का? ठोस काम काय? उजनीचं पाणी जर सोलापूरला जात असेल, उजनीचं पाणी पार इकडे इंदापूरपर्यंत जात असेल, तर शेजारी 2-4 किलोमीटरवर असणाऱ्या तुळशी गावाला पाणी देण्याचा प्रश्न नाही का येत? मग हे आमदारांना तुम्ही कधी विचारणार आहात? आणि हे म्हणून दोन्ही पार्टीच्या बाजूनं शिवाजीराजे कांबळे, रणजितसिंह मोहिते पाटील, विजयदादा मोहिते पाटील आणि आमच्या डिगामामा आणि नानाच्या पार्टीनी बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे आणि अजून अनेक पुढाऱ्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की आमच्या तुळशी गावचा प्रश्न तुम्ही मिटवणार कधी? ठोस निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। नुसते ह्याची जिरवण्यासाठी मी उभा राहिलो आणि त्याची जिरवण्यासाठी मी उभा राहिलो। मित्रांनो, ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत कागदपत्राचा मला अनुभव आहे। मी नवीन कार्यकर्ता नाही, छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीत 15 वर्ष मी काम करतो आहे। आणि म्हणून कुठलाही माझा बांधू उभा राहू द्या, उभा राहिलेल्यांचं स्वागत आहे, निवडून येणाऱ्यांचं स्वागत आहे, पडणाऱ्यांचं स्वागत आहे आणि ह्यांना उभा करणाऱ्यांच्या मागवाल्यांचं बी माझ्याकडून स्वागत आहे। पण गावाच्या विकासासाठी, नालसाहेब देवस्थानासाठी, प्रत्येक समाजाच्या समाज मंदिरासाठी, तरुणांसाठी तुम्ही काय करणार आहात? सप्त्यामध्ये राजकारण आणू नका, डोल्यामध्ये तुम्ही राजकारण आणू नका, असा उमेदवार कोण आहे? सरपंच पदापासाठी आता 4 उमेदवार उभा आहेत। SC समाजाचं एक बहीण आहे शोकांतिक आहे, आज ओपन आरक्षण आहे, सगळ्याच गावांनी एकत्र निर्णय करून मराठा आरक्षणाचं जे महाराष्ट्रभर लोन पसरले, पाठिंबा जाहीर करायचा होता, पण का पाठिंबा दिला नाही? तो राजकारणाचा भाग आहे, इलेक्शन लढलंच पाहिजे, त्याचं मी स्वागत करतो। पण ह्या सर्व गोष्टीला जबाब विचारणारा आणि आमदारांच्या विरोध, वेळ पडली तर खासदारांच्या विरोधात जाणारा, वेळ पडली तर पालकमंत्र्यांच्या विरोधात जाणारा, पण तुळशी गावला किरकोळ प्रश्न आहे साहेब,
वरवड्याला जर तुम्ही कॅनोला येत आहे, आरणला कॅनोला येतोय, तर तुळशीगावला का नाही येत? राजकारणात अडकलेला प्रश्न आहे. सर्वांनी एकत्र या आणि हा जो प्रश्न कोण धसास लावल त्याच उमेदवाराला मतदान करा. मी कुठल्या जातीविरोधात बोलत नाही, कुठल्या धर्माविरोधात बोलत नाही. छत्रपती फुलेशाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराचा नालसाहेब कृष्णमामा संत माळीबापांच्या आशीर्वादानं मी ही माझी संघटना पुण्यामध्ये वाढवतो आहे. येणाऱ्या आगामी काळात मी माझं सांगणं योग्य नाही, पण विधान परिषदेत जाण्याच्या मी लायकीचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मला ग्रामपंचायतीमध्ये इंटरेस्ट नाही. पण निवडून येणारा आणि जो कोण गावासाठी पत्रव्यवहार करेल त्याला मंत्रालयापर्यंत नेण्याची माझी तयारी आहे. अनेक लोकांसंग मीटिंग करून देण्याची तयारी आहे, त्याचा फॉलोअप घेण्याची माझी तयारी आहे. या निमित्तानं एवढं मी सांगतो, माझ्या तुळशी गावातला कुठलाही व्यक्ती आजारानं ग्रस्त झालेला असेल आणि पुणे मुंबई ठिकाणी जर त्याची राहण्याची सोय होत नसेल, हॉस्पिटलचं बिल जास्त आलं असेल, इलेक्शनपुरतं बोलत नाही, ते बिल कमी करणे आणि त्याच्यासोबत येणाऱ्या माणसाचा जेवणाचा खर्च मी माझ्या पदरनं करेन, का तर मी गावाचं कोणतरी देणं करी लागतो. एक ह्या गावातलं मी नागरिक आहे, माझ्या बापाला ग्रामपंचायत माहिती नव्हती, अनेकांचं कष्ट करून मी जगलो आणि त्यातला मी सर्वसामान्य समाजातला मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून दोन्ही पार्टीला मी आव्हान करतो आहे, निवडून तुम्ही कुणाला बी द्या. तुळशीतल्या मतदारांना मी आव्हान करतो आहे, निवडून तुम्ही कुणाला पण द्या. परंतु तुळशीच्या पाण्याचा प्रश्न, पीरवाडी हनुमानवाडी कर्कम रोड ह्या रोडचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, संडास बाथरूमचा प्रश्न आणि डोल्यामध्ये आणि सप्त्यामध्ये राजकारण न आणणाऱ्यांचा प्रश्न, ही जो स्वच्छ चारित्र्यहीन असा उमेदवार असेल त्याला सरपंच म्हणून द्या. आणि मित्रांनो, उभा राहिलेल्या माझ्या 4 आणि 5 मित्रांनो सरपंच पदाला, आज 6 वर्ष सरपंचाचा कार्यकाल केलेला आहे, म्हणजे मिनी आमदार केलेला आहे, मिनी आमदार. आणि एका सरपंचाला 50 लाख रुपये निधी शासनानं जाहीर केलेला आहे. असं किरकोळ समजू नका, 50 लाखात गावाचा विकास 100% होतो आहे. ग्रामपंचायत 2 मजली बांधू, सुसज्ज बांधू आणि अनेक देवाचा, अनेक मंदिरांचा, अनेक महापुरुषांच्या विचारांचं एक सुसज्ज असं आपण तुळशीगाव घडवू. हे घडवत असताना तुळशीगावाला आतापर्यंत दिलं काय? ओबीसी समाजाच्या माणसाला जिल्हा परिषदेवर घेतलं का? पंचायत समितीवर घेतलं का? ओपन समाजातल्या माणसाला जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला घेतलं का? SC समाजातल्या माणसाला घेतलं का? तुम्ही आमदारांना कधी विचारणार आहात? आमदारांना विचारा, कामं करून घ्या. आणि येणाऱ्या आगामी काळात दोन्ही पार्टीला आव्हान करतो, अजून 3 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत. आबा वाघमारे तुम्हाला आव्हान करतो आहे, विधान परिषदेच्या लायकीचा मी उमेदवार आहे. येणाऱ्या आगामी काळात तुमच्या आमदारांना, तुमच्या वरिष्ठ नेत्यांना कोण जो मला जाहीर पाठिंबा देईल, पंचायत समितीला SC आरक्षण पडलं तर आबा वाघमारे हे नाव जर तुम्ही तुळशीतून लावून धरलं तर त्या पार्टीला 350-450 मतदान मी तुळशीतून ह्या 2 दिवसात जाहीर करेन. आणि तुम्हाला वाटत असेल मी पुण्यात राहतो, 350-450 मतदानाचं कॉन्टॅक्ट माझं तुळशीत आत्ता पण आहे. माझ्या समाजाचं आहे, रामोशी समाजाचं आहे, धनगर समाजांचं आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. मी सगळ्या समाजाला धरून कामं करतो आहे, सगळ्याचे काम मी करणार आहे. मला 2 दिवसात निर्णय द्या. दिगामामा असो, नाना असो, पमो असो, पांडाअण्णा असो, दगडे गुरुजी असो, शहासैर असो, सर्वच पार्टीच्या लोकांना माझी विनंती आहे, पंचायत समितीला SC वार्ड जर पडला तर आबा वाघमारेला तुम्ही तिकीट देणार का? हे तुमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारा, डिक्लेअर करा. 350-450 मतदान मी तुम्हाला 2 दिवस तुम्हाला राहून देतो, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मतदारां बंधू आणि भगिनींनो, मतदान विकू नका. खरा विचार, स्पष्ट माणसासाठी काम करणाऱ्या माणसाला न्याय द्या, हीच विनंती आहे. आज या ठिकाणी रिपब्लिकन परिवर्तन आघाडीचे राष्ट्रीय नेते आबासाहेब वाघमारे यांनी आपल्या म्हाडा तालुक्यातील जे तुळशी गाव आहे त्या गावचे ते रहिवासी आहेत आणि गावातल्या ज्या अडचणी आहेत, जे युवावर्गाला, महिलांना आणि गावकऱ्यांना जे प्रश्न भेडसावती त्यांनी मांडलेले आहेत. आत्तापर्यंत जर आपण देशामध्ये स्वतंत्र होऊन देशाला आज किती वर्ष आले, पण अजूनही त्या गावात जर पाणी येत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून होणारे सरपंच असन किंवा आमदार असन, त्यांनी ते स्थानिक गावातला प्रश्न सोडवावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. व्हिडिओ मेकरशी सिद्धांत समी संतोष शिंदे, पुणेकर, माझा न्यूज.